नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका अमेझिंग हेल्थ गॅजेटबद्दल जे आपल्याला इझिली अवेलेबल तर आहे पण आपण त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये फारसा उपयोग नाही करून घेत. आणि जर का तुमच्या घरामध्ये तरुण तरुणी असतील जे टू व्हीलरचा वापर करतात किंवा इव्हन फोर व्हीलर ड्राईव्ह करतात आणि त्यांना कुठेतरी पाठ दुखते, मान दुखते अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कारण की आज आपण बोलणार आहोत पोश्चर करेक्टर अशा एका हेल्थ गॅजेटबद्दल. सो हे जे पोश्चर करेक्टर आहे ह्याच्याबद्दल तुम्ही याआधी कधी ऐकलंय का किंवा तुम्ही कधी वापरलंय का, खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. पोश्चर करेक्टर म्हणजे काही नसून आपले जे जो शरीराचा बांधा आहे किंवा आपलं जे पोश्चर आहे, म्हणजे आपण ताठ बसलो तर आपला जो पाठीचा कणा आहे तो एका सरळ रेषेमध्ये येतो आणि ते आपलं ओरिजिनल पोश्चर असलं पाहिजे. पण बरेचदा आपण कम्प्युटरवरती काम करत असतो, काही लोक टू व्हीलर चालवतात, फोर व्हीलर चालवतात, त्यामुळे आपलं पोश्चर हळूहळू असं आपण पुढे वाकून किंवा खालती बसून काम करायची आपल्याला सवय लागते आणि त्यामुळे बरेचदा आपल्या पाठीला किंवा अपर बॅकला एक बॅक हंच जे आहे, म्हणजे असं थोडंसं वरती फुगल्यासारखं व्हायला लागतं आणि तिथून सुरू होते जे आपली मानदुखी, पाठदुखी यासारख्या तक्रारींची सुरुवात होते. सो ही तक्रार जर का असेल आणि अशा प्रकारचा त्रास होत असेल तर पोश्चर करेक्टर आपल्यासाठी खूप हेल्पफुल आहे. आता हे पोश्चर करेक्टर तुम्ही म्हणाल की दिव्य कुठे मिळतील, सो आजच्या आपण डिजिटल एजमध्ये राहतोय सो आपल्याला कुठेही जायची गरज नाही, पोश्चर करेक्टर्स अगदी आरामात आपल्याला ॲमेझॉनवरती मिळतात. रेफरन्ससाठी मी काही खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, ज्यात जाऊन तुम्ही बघू शकता की पोश्चर करेक्टर कसा दिसतो किंवा मुली असतील घरामध्ये तर मुलींसाठी कुठलं पोश्चर करेक्टर, मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी कुठलं करेक्टर वापरलं पाहिजे हे तुम्ही नक्की चेक करू शकता. पोश्चर करेक्टरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं बॅक पेन जी आहे ती नॅचरली कमी करायला आपल्याला उपयोग होतो. आता बरेचदा आपण ज्या जीवनामध्ये व्यायाम करत नसू तर व्यायाम हा तर केलाच पाहिजे, पण व्यायाम केल्यानंतर सुद्धा बरेच लोकांना पाठदुखी, कंबरदुखी किंवा स्पेशली इथे अपर बॅक ज्याला आपण म्हणतो तिथे दुखणं ही तक्रार असते. सो ही जे पाठदुखी आहे किंवा मी त्याला अपर बॅक एक बॅक एक म्हणेन, सो ते कमी करायला पोश्चर करेक्टर आपल्याला मदत करतो. प्लस काही काही केसेसमध्ये जेव्हा हा प्रॉब्लेम जास्त वाढतो आणि तुम्ही फिजिओथेरपिस्ट किंवा स्पेशलिस्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करत असाल तर ते रिहॅबिलिटेशनसाठी किंवा तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यानंतर ते पोश्चर तसंच राहावं, छान राहावं म्हणूनसुद्धा वापरायला तुम्हाला हा पोश्चर करेक्टर जो आहे तो दिला जातो. सो त्याचा हा दुसरा उपयोग झाला. आता तिसऱ्या कंडिशनमध्ये जिथे मस्क्युलोस्केलेटल कंडिशन आहे, म्हणजे जिथे आपल्या मसल्सना कुठेतरी डिस्कम्फर्ट आहे किंवा काही काही लोकांना मसल्सना मी स्वेलिंग नाही म्हणणार पण त्याच्याशी रिलेटेड तक्रारी असतील तर ते मसल्स रिलॅक्स करण्यासाठी किंवा तिथे जर का टेन्शन क्रिएट होत असेल, म्हणजे असं ताणले जात असेल खूप जास्त, तर ते कमी करण्यासाठी हे पोश्चर करेक्टर्स जे आहेत ते आपल्याला हेल्पफुल होतात. बऱ्याच साऱ्या केसेसमध्ये पोश्चर करेक्टर ऑक्युपेशनल हेल्थमध्ये, म्हणजे काही लोकांचं काम असं असतं की जिथे खूप वाकून असं खालती वाकून त्यांना काम करायला लागतं आणि त्यामुळे त्यांचा जो पाठीचा कणा आहे किंवा मान सतत खालती ठेवून त्यांना जर का त्रास होत असेल तर त्यामध्ये त्यांना हा जो पोश्चर करेक्टर आहे तो वापरा असं सांगितलं जातं. सो हा जो बॅक हंच येतो तो हंच कमी करण्यासाठी सुद्धा पोश्चर करेक्टर जो आहे तो दिला जातो. आता हा पोश्चर करेक्टर वापरल्यामुळे सगळ्यात पहिले काय होतं तर तिथल्या मसल्स जे आहेत, आपल्या अपर बॅकचे मसल्स आहेत, तिथे जे येणारं टेन्शन आहे ते कमी होतं आणि आपल्याला रिलॅक्स वाटू शकतो. सो मसल्स एकदा रिलॅक्स झाले की ऑटोमॅटिकली आपली जी एनर्जी लेवल आहे ती इम्प्रूव्ह होते. काही लोकांनी तर असंही सांगितलं की पोश्चर करेक्टर वापरायला लागल्यानंतर माझं ब्रीदिंग इम्प्रूव्ह झालं. सो असं का होतं, आपण जेव्हा पुढे वाकून बसतो तर आपण असं एकदम पुढे वाकून बसल्यामुळे जी आपली श्वासोच्छ्वासाची जी प्रक्रिया आहे तर ती कुठे ना कुठे तरी हॅम्पर होते, प्रेशर येतं आपल्या म्हणजे पूर्ण जी प्रोसेस आहे त्याच्यावरती आणि ती नीट होत नसेल तर अननोईंगली सबकॉन्शियसली आपलं ब्रीदिंग जे आहे ते अफेक्ट होतं आणि एनर्जी लो होतो. सो स्टडीज असं सांगतात किंवा रिसर्चमध्ये असं सांगितलं की ब्रीदिंगसुद्धा इम्प्रूव्ह करायला आपल्याला हे पोश्चर करेक्टर्स जे आहेत ते मदत करू शकतात. इव्हन काही असे ॲथलीट असतात किंवा आजच्या काळामध्ये बरेच लोक जिममध्ये वर्कआउट करतात, सो त्यांना त्यांचा एक्सरसाइजचा फॉर्म जर का छान ठेवायचा असेल, म्हणजे तुम्ही वेटलिफ्टिंग करत असाल तर तुम्हाला वेटलिफ्टिंग करतानासुद्धा तुमचा एक्सरसाइज फॉर्म छान ठेवायचा असेल तर हे पोश्चर करेक्टर्स नक्कीच मदत करू शकतात.
आणि ओव्हरऑल जेव्हा आपण आपल्या छान पोश्चरमध्ये असतो, आपण असं ताठ बसलेलो आहोत, सो त्याच्यामुळे आपली जी पर्सनॅलिटी आहे ती खूप इम्प्रेसिव्ह होते. आपण कधीही कुणाशी बोलत असू तर एक आपले शोल्डर्स मागे आहेत आणि एक करेक्ट पोश्चरमध्ये आपण उभे असू तर त्याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. सो यासारखे अनेक बेनिफिट्स आहेत पोश्चर करेक्टरचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एनर्जी लेवल इम्प्रूव्ह होते, आपली पर्सनॅलिटी छान होते आणि त्यामुळे ओव्हरऑल जे आपल्याला पॉझिटिव्ह जे त्याचे बेनिफिट्स हवे ते मिळायला लागतात. सो आता तुम्ही म्हणाल की दिव्या हा पोश्चर करेक्टर किती वेळ वापरायचा किंवा कसा वापरायचा. सो किती वेळ वापरायचा हे सब्जेक्टिव्ह असू शकतं. आपण नक्की कुठल्या प्रकारचा पोश्चर करेक्टर तुम्ही यूज करताय त्याच्यावरती बरेचदा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं की हा पोश्चर करेक्टर ट्रीटमेंटसाठी आहे, तर रोज तुम्ही अर्धा तास वापरा, दीड तास वापरा अशा प्रकारे. सो ते डॉक्टरांच्या कन्सल्टेशनवर तर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्यांनी जे सांगितले ते फॉलो करायला लागेल. आणि जर का तुम्ही जनरल तुमच्या वेलबिंगसाठी घेत असाल तर साधारण रोज तुम्ही 15 ते 20 मिनटं वापरू शकता. आणि काही काही असे करेक्टर्स येतात, पोश्चर करेक्टर्स येतात जे आपण जास्त तासांसाठी वापरू शकतो, म्हणजे स्पेशली बाईक आपण चालवत असू तर तेव्हा आपण घालू शकतो, ज्याने बॅकला आपल्या अपर बॅकला किंवा लोअर बॅकला सपोर्ट मिळू शकतो, राईट. सो हे कम्प्लिटली आपल्याला काय आपलं उद्देश काय आहे हा पोश्चर करेक्टर वापरण्याचा ह्याच्यावरती अवलंबून असतं. सो ही होती आपली आजची माहिती पोश्चर करेक्टर्स आणि त्यांचे काय फायदे आहेत, कसा वापरायचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, खालती कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट्स जे आहेत ते नक्की लिहा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्स इज का हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.